कोल्हापूरच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणल्याच्या वल्गना पालकमंत्री करत आहेत मग हा निधी गेला कुठं कोल्हापुरातील रस्ते आणि गटारींची दुरावस्था का झाली शहरात ड्रेनेज लाईन का नाही अजूनही कोल्हापूरकरांना पंचगंगा नदीचं दूषित पाणी का प्यावं लागतंय सध्या शहरात एक दिवसाड पाणी पुरवठा करण्याची वेळ का आली या प्रश्नांची उत्तरं पालकमंत्र्यांना द्यावी लागतील असं थेट आव्हान गोकुच्या संचालिका शौमिका माडिक यांनी दिलं भाजपचे उमेदवार सत्यजित नाना कदम यांच्या प्रचारासाठी रविवारपेठ लक्ष्मीपुरी परिसरात आयोजित कोपरा सभेत त्या बोलत होत्या पालकमंत्र्यांच्या दिशाभूल तंत्राला आणि दबावाला मतदार बळी पडणार नाहीत असं सांगत कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सत्यजित नाना कदम यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वासही शौमिका महाडिक यांनी व्यक्त केला कोल्हापूर उत्तरचे भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी शौमिका महाडिक यांनी रविवार पेठ आणि लक्ष्मीपूर इथं प्रचारसभा घेतली त्यावेळी कोल्हापूरच्या विकासाच्या मुद्द्यावरून पालकमंत्री सतेश पाटील यांचा चांगला समाचार घेतला पालकमंत्र्यांनी नेहमीच सुडाचं राजकारण केलं केवळ घोषणा करायच्या लोकांची दिशाभूल करायची आणि युज अँड थ्रो नीतीचा वापर करायचा हा त्यांचा इतिहास आहे थेट पाईपलाईनचं काम का रखडलं आहे नदीत मुबलक पाणी असतानाही सध्या कोल्हापूर शहरवासियांना एक दिवसाआड पाणीपुरवठा का करावा लागतो याची उत्तरं पालकमंत्री देतील का असा सवाल शौमिका महाडिक यांनी विचारला कोरोना काळात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला कोल्हापूरकरांवर टोल लादला जागा हडपल्या त्यामुळे जनता या निवडणुकीत असंही त्या म्हणाल्या आणल्या बेटी बचाव बेटी पढाव उज्ज्वला योजना सुरक्षित मातृत्व सुकन्या समृद्धी फ्री शिलाई मशीन अशा योजनांमधून भाजप सरकारनं या देशातील महिलांना सन्मान आणि समृद्धी दिली आहे त्यामुळेच देशभर भाजपच्या विजयाचा रथ धावतो आहे कोल्हापूर उत्तरमध्येही भाजपच्या सत्यजित कदम यांना मतदान करा असं आवाहन शौमिका महाडिक यांनी केलं कोरोना काळात मोदी सरकारनं ऐंशी कोटी जनतेला मोफत रेशन धान्य दिलं एकशे अडतीस कोटी नागरिकांचं मोफत लसीकरण केल्याचं भाजप प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांनी नमूद केलं तर दुसऱ्या बाजूला पालकमंत्र्यांच्या अधिकार कक्षेत असणाऱ्या कोरोना साहित्य खरेदीत जिल्ह्यात पस्तीस कोटी रुपयांचा घोटाळा झाला आता निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जातात त्यामुळे ही निवडणूक म्हणजे पालकमंत्र्यांची हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी आहे कोल्हापूर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी उड्डाणपूल बांधणं रस्ते गटारी पिण्याचं पाणी आणि जमिनीखालून विद्युत वाहिन्या टाकण्याच्या कामाबरोबरच महापुराच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचं उमेदवार सत्यजित नाना कदम यांनी सांगितलं भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल कोडे मारुती भागोजी हेमंत आराध्य गजानन तोडकर यांनीही भाषणं केली यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेश चौगले माणिक पाटील चुएकर अॅडव्होकेट बाबा इंदुलकर सचिन तोडकर गणेश देसाई विवेक कुलकर्णी अमित जाधव विशाल शिराळकर अप्पा लाड अशोक देसाई शिवाजी माने यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते